या क्षणाची जालन्यावरून अत्यंत मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. जालना तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कासुले व कर्मचारी यांना 30,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. त्यामुळे जालन्यामध्ये पोलीस दलाचं नेमकं चाललं काय आहे, गेल्या वर्षभरात पोलीस संचे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून निरीक्षक असतील उपाधीक्षक अनेक जणांना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे आणि हे सत्र अजूनही चालूच आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट होताना सरळ सरळ दिसत आहे. पोलीस विभागात जर इतका भ्रष्ट झाला असेल तर सामान्य नागरिकांना न्याय मिळणार तरी कुठं, असं जालना नागरिकांकडून आता प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता यापुढेही लाचलुचपत विभागाचा पोलिसांवर कडक नजर असून यापुढेही अनेकांना जाळ्यात घेण्याची तयारी लाचलुचपत विभागाने केली आहे अशी विश्वसनीय माहिती मिळते. त्यामुळे आता येणाऱ्या काळात कोणता अधिकारी आणि कर्मचारी पकडला जातो किंवा ते आता तरी याचा भान ठेवून सुधारतील अशी नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली आहे. जालन्यावरून आमचे ब्युरो चीफ संजय रेसा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.